देशात अनेक वेळा हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही घटनेला धर्माच्या नजरेतून पाहिलं जातं, त्यामुळे अनेकदा धार्मिक तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडतात. मात्र सामान्य नागरिकांना हिंदू मुस्लिम विषयाबद्दल नेमकं काय वाटतं याविषयी सामान्य नागरिकांशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी जीवन चव्हाण यांनी. धर्म बिर्म कुछ नहीं, नेता लोग सामान्य पब्लिक को बनाते हैं, अशी प्रतिक्रिया हिंदू मुस्लिम वादावर रिक्षावाल्याने दिली. देशात हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. राजकारण्यांकडून आपली पोळी भाजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पण हा धर्म बिर्म काही नसल्याचं रिक्षावाला सांगतोय. एक मछली सारा तालाब गंदा करती है तसा प्रकार या धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या लोकांमध्ये दिसतो. एखादा व्यक्ती खराब असेल तर तो शिक्का सगळ्या धर्मावर मारणं चुकीचं असल्याचं नागरिक सांगतात. एक मछली सारे तालाब को गंदा करती है, वही जनता का मन सब उसको जनता नहीं है, सब अच्छे हैं, सब लेके एक मिल के रहना है, अलग करके अलग बात करके अलग नहीं रह सकते हैं. हिंदू मुस्लिम धर्मातील लोक एकोप्याने राहत आहेत. आपण सगळ्यांनी भावाभावाप्रमाणे राहायला हवं अशी प्रतिक्रिया सुद्धा नागरिक देताना दिसतात. हे हिंदू मुस्लिमचा जे युद्ध चाललेलं आहे हे प्रकार हे सगळे सामपणे चांगले राहू पाहतात, त्याच्यामध्ये असा बिघड आणतात. हे लोक पळतच काहीतरी इकडं तिकडं सांगून त्यांना लोकांना आपण सगळे भाऊभाऊ प्रमाणे राहिलं पाहिजे एकत्र. आणि एक विचारांनी पाहिजे तर हा देश हा भारत देश चांगलं प्रसिद्धी करू शकतो याच्या काळजी घ्यायची. सामान्य नागरिकांना पोटाची भूक भागवण्याचं पडलंय, मात्र हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भागवण्याचं काम राजकारण्यांकडून सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. जीवन चव्हाण, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.